मात्र कोणीच नाही. मग ही केस केलीच कशाला मग अपात्रतेची, म्हणजे ही केस करण्याचं कारण काय पेटिशनरचं? त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार कन्फ्युज्ड आहे. सर्वे काही मोठा त्याच्यावर कदाचित रोल असेल की महाराष्ट्राच्या जनतेला आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी नी केलेलं हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार हे मान्य नाही. हा सगळा जो प्रकार घडलेला आहे महाराष्ट्रात, हे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजींवर विश्वास ठेवून या लोकांना निवडून हे सगळे आलेले आहेत. आणि आज ही मला विचाराल तर हा उद्धवजींचा विजय आहे. हो अर्थातच, कारण का माननीय पक्ष कुणाचा? माननीय उद्धवजींचा. तुम्ही कितीही नाही म्हणला तरी हा पक्ष उद्धवजींचाच आहे, कारण का वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शून्यातून सुरुवात केली आणि हा पक्ष स्थापन केला. बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष माननीय उद्धवजींना दिला आणि ह्याच सगळ्यांनी उद्धवजींना नेता मानला. जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले 2.5 वर्ष त्याच उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सगळे मंत्री होते, आमदार होते, आणि आमदार झाले ते पण माननीय उद्धवजींच्याच बॅनरवर झालेले. त्याच्यामुळे हा जो रडीचा डाव, भ्रष्ट जुमला पार्टी, भारतीय जनता पक्षाचं हे महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र आहे. महाराष्ट्रात अखंडपणे कन्फ्युजन आणि गोंधळ करून ठेवायचा, याच्यात फक्त नुकसान महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं होत आहे. कारण महाराष्ट्राचा विकास थांबलेला आहे, कारण का हा सगळा सावळा गोंधळ आणि अस्थिर वातावरण, 200 आमदार असतानाही एवढं अस्थिर वातावरण तुम्ही बघताय, हे अतिशय दुर्दैव आहे. हे गलिच्छ राजकारण आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. माझी या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही आहे, कारण का हे कॉपी करून पास होणार सरकार आहे, रडीचा डाव खेळणार हे सरकार आहे. अरे जो 105 आमदार निवडून आलाय त्याला मागच्या बाकावर बसवलंय, 40 वाल्याला मुख्यमंत्री केलंय, दुसऱ्या पक्ष फोडून केलंय, त्याच्यामुळे एकामेकाचे मार्कलिस्ट एकत्र करून पास झालेलं हे सरकार आहे. आणि जे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, ना त्यांची विचारधारा बरोबर आहे, ना त्यांचे निर्णय बरोबर आहेत. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, हे त्या सरकारला आवडत नाही मी बोललेलं, पण ट्रिपल इंजिन